सिंधु गायकवाड़ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगढ़ पिंपरी चिंचवड शहर का उपाध्यक्ष म्हणून काम करतो। आज प्रसंगी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 65व्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी अखिल दापोडीच्या वतीने आपेच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तमाम कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे। या प्रसंगी उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस भाऊसाहेब मस्के, शहराचे नेते आदरणीय राहुलजी कांबळे, तसेच रघुवीर कांबळे, नंतर रामदास केदारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीला आज 65 वर्ष पूर्ण होत आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू संस्कृती ही या ठिकाणी नाकारलेली आहे, याचं कारणच असं की ही संपूर्ण संस्कृती ही मनुवादावर आधारित ही संस्कृती आहे। बाबासाहेबांनी ही संस्कृतीला 65 वर्षापूर्वी या ठिकाणी धिक्कार केलेला आहे, तर बौद्ध धर्माचा स्वीकार करून बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन क्रांती या ठिकाणी या देशात या जगात निर्माण केलेली अशा या धम्मक्रांतीच्या 65व्या दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तसेच दापोलीकर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी सांगतो जय भीम जय भारत जय ठिकाणी सम्यक क्रांती चॅनलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ही धम्मक्रांती अशीच वाढत राहो ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत। आज 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपूर्ण भारतभर साजरा होत आहे। ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी साजरा करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हजारो वर्ष अस्पृश्य असलेल्या समाजाला एक नवा जन्म दिला, बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवीन जगण्याचा मार्ग दिला, सन्मानाने जगण्यासाठी एक ऊर्जा दिली, आजचा असा हा आजचा दिवस हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आम्ही दापोडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीने आम्ही साजरा करत आहोत। गेली 30 वर्ष आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत आहे आणि या दिनाच्या निमित्ताने आज आम्ही दापोडी परिसरातील कोरोना काळात ज्यांनी स्वच्छतेचं काम केलेलं आहे या सर्व कामगारांचा आम्ही सत्कार आयोजित केला आहे, सत्कार सन्मान आयोजित केलेला आहे आणि असा हा दिवस आजचा या निमित्त बोलत असताना एवढं सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार कामावर आहेत या जनतेवर आहेत। हा धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरय हो, हे धम्मचक्र सतत प्रवर्तित हो आणि आजच्या सांस्कृतिक दहशतवादामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांवर एक मोठी जबाबदारी आलेली आहे की हा धम्म ही चळवळ जिवंत ठेवणे आणि ही चळवळ हा धम्म वाढवणे यामध्ये नक्कीच यशस्वी होती अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी तमाम जनतेला तमाम लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि सम्यक क्रांती या चॅनेलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। जय भीम।